बिग सपोर्टर आणि आगासन गावचे समाजसेवक नामदेवजी बेडेकर साहेब उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया सन्माननीय प्रभाकरजी दळवी साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे तसेच दिलीप गायकर साहेबांचा आपण देखील शुभ सन्मान करणार आहोत ऑटो कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझी साधी समालोचक विनोदजी पाटील सर थँक्यू रोशना ओळी या मॅचच्या दिशेने टॉस जिंकलेला आहे ओमसाई आगासन संघाने आणि प्रथम ते फिल्डिंग करतायत आणि आमंत्रित केले चेंज गेम वडवली बी संघाला बॅटिंगसाठी दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये कालचा आणि आजचा दिवस खरं तर कालची संध्याकाळ आणि आजची सकाळ ओमसाई आगासन संघासाठी अत्यंत चांगली राहिले काल संध्याकाळी त्यांनी काटे संघाला पराभूत केलं राहुल पाटील चषकमध्ये उपांत्य फेरीमध्ये जागा बनवली आज पुन्हा एकदा काटे संघ त्याच्यासमोर होता उपांत्य फेरीमध्ये उपांत्य फेरीमध्ये आणि आज देखील हा संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि इथे आता सामना आहे वडवली संघाशी हो यावेळेस पहिला चेंडू बिरकाव दिलाय स्क्वेअर लेग आणि मिड मधून हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार चेंज द गेम वडवली बी संघासाठी सिमारशेच्या बाहेर चौकारणे स्वतःच व संघाच्या अकाउंट जा नक्कीच या ठिकाणी श्री गणेश केला केजू चा स्वागत चौकारने होते बघूया केजू पुढचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येतोय एक जबरदस्त फाईट आहे किटारसिंगासाठी ही लढत म्हणजे परवणी आहे ओ हो का हो होत जबरदस्त पूर्व नियोजित असतो हो गोता स्विच इट चार धावा ऑन साईडला खेळले त्यानंतर स्टान्स बदलला खरं तर केजूच्या अगेन्स्ट अशा प्रकारचा प्रयत्न करणं म्हणजे किती धोकादायक असू शकतंय प्रत्येकाला ठाऊक आहे पण मी नेहमी म्हणत असतो की सचिन तेंडुलकर यांना रमाका नाचरेकरनी एक मंत्र दिला होता खराब चेंडू कितीही नावाजलेल्या हातातून येऊ दे त्याची शंभर टक्के वसुली ही व्हायला हवी आणि या ठिकाणी विशाल मात्र केजूच्या अगेन्स्ट सलग दोन चेंडूमध्ये दोन चौकार लगावतोय पुन्हा एकदा केजू द विकेट हो यावेळेस बॅट ची कडा लागली केजू ने केलाय कम बॅक विशाल पाटील ला परतावा लागेल दोन चौकारानंतर केजूचं प्रतिउत्तर येत आहे फलंदाज विशाल ला परतावा लागेल आठ या धावसंख्येवरती संख्येवरती लागतोय हा पहिला धक्का चेंज द गेम वडवली बी संघाला दरम्यान हरिश्चंद्र पाटील वडवलीचे माजी सरपंच आणि त्याचबरोबर या संघाचे बिग सपोर्टर ज्यांचे तीन सुपुत्र वडवली संघासाठी खेळत असतात मी विनंती कर हरिश्चंद्र पाटील यांना आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे नवीन फलंदाज मैदानावरती होते त्यावेळेस कल्पेश तिसऱ्या क्रमांकावरती कल्पेश आगमन होते विशाल परत आहे हा सामना रंग होऊ शकतो वडवली संघ गुरुवर्य ह हो, शरद म्हात्रे महाराजांचं आगमन झालेलं आहे मी विनंती करण मंचावरती आपण असताना पण व्हायचंय हरिश्चंद्र पाटील यांचं नक्कीच आगमन होत त्यांना आताच आपण आमंत्रित केले तर चव माझ्या दिशेने स्ट्राईक लावेस ऋतिक ओ अभ्यास जागा बनवली होती या फटक्यासाठी शफल झाले होते शॉर्ट ऑफ लेंथ आज इंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय ऋतिकने ही चौकने अकाउंट ओपन केले संघाला घेऊन गेलाय बाराच्या घरामध्ये कुठलाही परिणाम त्याचा होताना दिसत नाही तो मात्र आपल्या नेहमीच्या शैलीने आपला अकाउंट ओपन करतोय ओर द विकेट हो यावेळेस मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय वन बाउं ओव्हर द लाईन हा येतो हृदिकच्या बॅट मधून सलग दुसरा चौकार मैदानामध्ये पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर पॉवर प्ले सुरू आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत असताना इनफिल्डमध्ये जे क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त आहे त्यांच्या अगदी डोक्यावरून जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथेच खेळत आहेत आणि आता ओंकारला मात्र ऑन साईडवरून ऑफसाईडला आणलेलं आहे कवरच्या दिशेने आणि नक्की क्षेत्ररक्षणात बदलला हा सामना जबरदस्त होऊ शकतो आणि दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहेत ओ, यावेस माता चेंडू मिडल करता आला नाही अशा प्रकारे षट क्रमांक या ठिकाणी संपलेले पहिलं धावसंख्या धावपलक होती सोळा चार चौकार आले या षटकामध्ये आणि महागडं षटक केजूचं नक्कीच म्हणावं लागेल कालचा दिवस केजूने नक्कीच राहुल पाटील चषकमध्ये गाजवला अत्यंत चांगली गोलंदाजी त्याने दोन षटकात पाच धावा दिल्या आणि पाच गड्यांचा हॉल त्याने पूर्ण केला आणि आज सकाळी देखील या संघाची चांगली कामगिरी झाली आहे विसरता कामाने चेंज गेम वडवली बी संघ आणि यंदा तब्बल बारा ट्रॉफीज आपल्या नावावरती केलेली आहेत सात चॅम्पियन पण त्याच्या नावावरती आहे तर दुसऱ्या बाजूला सात पारितोषिक आगासन संघाच्या देखील नावावरती आहे आणि दोन स्पर्धांमध्ये मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच हा ना रंगतदार होऊ शकतो चेंज वड़ोली बी संघ तर या संघाचे आज भरपूर फॅन्स आहेत भरपूर समर्थक आहेत आणि भरपूर या संघाला पुरस्कर्तेही लाभतात पण या हा संघ एका रात्रीत घडला नाही हा संघ एक दोन वर्षामध्ये घडला नाही या संघाने भरपूर परिश्रम केलेले आहेत खरं तर सुरुवातीचा काळ जेव्हा विनायकने नक्कीच आम्हाला अनेक आठवणी सांगितल्या की सुरुवातीला आम्हाला खरं तर एंट्री फी भरण्यासाठी आमच्याकडे पैसे नसायचे आम्ही सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करायचो आणि कुठे कुठे छोट्या छोट्या टुर्नामेंट आम्ही खेळायचो पण हा संघ ठाणे जिल्ह्यातील एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि नक्कीच या संघाचे जे परिश्रम आहेत आणि जी मेहनत आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी परिश्रम या संघाने केलेले आहेत आणि ते वाखाणण्याजोगे जोगे आहेत गोलंदाज विराज मुंडे येतोय समोर कल्पेश आहे हो आठ अ वॉट उजव्या बाजूला इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये झेप घेताना फलंदाज कल्पेशला तंबूचा रस्ता दाखवलाय विराज मुंडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचे ज्याने गाडलेले आहे झेंडे तो विराज मुंडे इथे मात्र दुसरा धक्का देतोय चेंज द दे गेम वडवली बी संघाला गावाचा ओम साई संघ नंबर नक्कीच दरम्यान संदीप भोईर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू फोर्टी प्लस मध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत हे नक्की संदीप भोईर तुम्ही आजपासून दहा ते पंधरा वर्ष मागे गेलात तुम्हाला हाताच्या बोटा इतके रिवर्स शॉट खेळणारे फलंदाज नक्कीच आढळतील त्यामध्ये संदीप भोईर पद्माकर भोईर यांचे बंधुराज ज्यांनी खरोखर रिवर्सच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि त्यांचं आगमन होते आणि मैदानावरती आगमन होते फलंदाज कमलेश एक भाऊ डगआउटच्या बा डगआउटमध्ये दुसरा मात्र डगआउटमधून यावेळेस येतो आहे मैदानावरती कमलेश या संघातील अत्यंत प्रतिभा संपन्न असा अष्टपैलू खेळाडू दोन गडी बाद झालेले आहेत विराजने मात्र धक्का आहे आणि दोन्ही बाजूनी तुम्हाला आता मात्र इथे नक्कीच एक जबरदस्त संघर्ष पाहायला मिळेल स्ट्राईकला डावकरा फलंदाज कमलेश येतोय आणि विराज मात्र क्षेत्रक्षणा थोडंसं बदल करत असताना केजू मुंडे नक्कीच पाहू शकाल ऑन साइडला दोन क्षेत्ररक्षक आहे सापळा आहे आणि ऑन साइडला इनफिल्डमध्ये मध्ये तुम्ही तीन क्षेत्ररक्षक पाहता फाईन लेग आहे आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक शॉर्ट मिडविकेट आहे राउंड द विकेट येतात विराज ओ बैट ची लागले कडा पण नशीब होत बलवत्तर त्यामुळे इथे हा चेंडू गेलाय मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने जिथे फलंदाज बाद व्हायला होता पण नशिबाची साथ मिळते आणि नशिबाचा मिळतोय हा चौकार आमदार चषक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय आमदार तुमामा सर्वांचे लाडके राजू दादा आणि राजू दादांच्या नावाने ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण या मैदानावरती या स्पर्धेचे शिल्पकार उपविभाग अध्यक्ष मनसेचे सन्मानिय मोतीराम दादा दळवी हो फुलटा चेंडू आहे भिरकावला सीमा रेषेच्या बाहेर जातोय आणि जाताना देऊन जातोय चार धावा कमलेश आणि त्याचबरोबर वडवली संघाला फक्त चौकारच मारायचे आणि चौकारच चाललेत सहा चौकार चो, यावेळेस चोवीस धाव आपण पाहत आहे प्रणी दळवी यांचं आगमन होते हार्दिक स्वागत आहे विराज होत साठी पण चेंडू संपर्कात येऊ शकला नाही आणि या ठिकाणी काय घडतंय एक धाव तर धावू ना इथे आलेले पंचांचा निर्णय बघूया काय येतोय आणि पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय आणि जर कुठलाही सिग्नल आला नाही तर बायच्या रूपाने या ठिकाणी धाव येते आणि धावसंख्या धाव फलकेवरती आपण पाहतायत पंचवीस रिव्ह्यू घेतलेला आहे यावस नक्कीच विमरसाठी रिव्ह्यू आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया हा चेंडू कुठे होता कमरेच्या वर होता खाली होता आणि हा स्ट्रोक खेळताना फलंदाजांची मुवमेंट काय होती पोझिशन काय होती ते वाकले होते का सरळ होते या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी ज्या प्रकारे नक्कीच पुढे चाललेले आहे आगामी काळामध्ये तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हॉक हाय पाहायला मिळेल रडार गन देखील पाहायला मिळेल स्पीड गन म्हणजेच रडार गन म्हणजे नक्कीच गोलंदाजाचा वेग जिच्याने मोजला जातो खरं तर पहिल्यांदा तर एकोणीसशे नव्याण्णवला रडार गनचा वापर करण्यात आला आणि हायवेवरती आपण पाहत असतो वेग मर्यादा असते जिथे एखादी गाडी खूप जास्त वेगाने गेली जिथे लिमिटेशन असतात ती लगेचच रडार गन नक्कीच हिचा वेग मोजत असतो खरं तर या रा रडारगनमध्ये एक ट्रान्समिटर आणि रिसिवर असतो एक तरंग तो सोडत असतो खेळपट्टीवरती आणि स्क्रीनच्या अगदी बाजूला एक फोनवरती तो लावला जातो आणि तिथून एक तरंग तो खेळपट्टीवरती सोडत असतो आणि खेळपट्टीवरती होणारी जी हालचाल ती कैद करू नक्कीच इमेज प्रोसेसिंग या सॉफ्टवेअरमध्ये तो पोचत असतो नोचा इशारा आला आहे पंचांचा फ्रीडचा इशारा आला आहे वन प्लस वन असे दोन दावे येतील आणि नक्कीच जी टी सीच्या सूरज मात्रेने देखील एक प्रयोग केला होता डी uh, पी एल मध्ये त्यांनी नक्कीच एलबीडब्ल्यू साठी एक शक्कल लढवली होती आणि ते तंत्र तिथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं आणि ती टेक्नॉलॉजी तिथे आपण पाहिली होती पहिल्यांदाच टेनिस वर्ल्ड क्रिकेटमध्ये सूरज मात्रे यांनी आणली होती एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू सिस्टम हो स्लो रन होता फ्रेटचा चेंडू संपर्कात राहणे विराज मात्र नक्कीच परिपक्व होत चाललेलं आहे फार कमी वयात आला संघामध्ये त्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केल्यानंतर बॅटिंगवरती जबरदस्त फोकस केला दावा सव्वीस आहे दहा आणि आता मात्र तो हळूहळू परिपक्व होते परिपूर्ण होते अनुभव त्याच्याकडे हे चाललाय आणि त्याला ठाऊक आहे कुठे काय करायचं कशाप्रकारे कुठला चेंडू फेकायचा आहे कशाप्रकारे बॅटिंग करायचे हे तो शिकलेला आहे हो यावेळेस मात्र हृतिका चेंडू खेळत आहे वाईटिश लॉंगाची दिशेने तिथे ओंकार पाटील नावाचा एक चिता फार वेगाने आलाय काल झेल टिपला आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असेल जेटीसी वाहिनीवरती एका एक हाताने झेल टिपला होता प्रथमेश पाटीलचा डाव्या हाताने खरं तर तो रायटी आहे पण डाव्या हाताने झेल पकडल्यानंतर त्याने चुंबन घेतलं होतं खरं त्याला ठाऊक होतं की प्रथमेशला बाद केल्यानंतर हा सामना आपण जिंकू शकतो झुंडुंबिली संघाने कुठेही जायचं नाही थांबायचं आहे लक्षात असू तर यानंतर तुम्हाला सामना खेळावा लागेल कारण किंग ट्रॉफीमध्ये नक्की जा अगासन संघाला खेळायचंय तुम्हालाही कदाचित खेळायचंय ओ स्लोअर वन पुन्हा एकदा खरं तर यॉर्कर नंतर कुठला प्रभावशाली चेंडू असेल तर हा स्लोअर वन आणि या चेंडूने मात्र भल्या भल्या फलंदाजांना अचंबित केलेले भल्याभल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला असा हा चेंडू या मैदानावरती दोन वेळा आपण पाहिलं विराजने त्याचा वापर केला आहे धावसंख्या धावपालक्यावरती आपण पाहताय तीस धावा झाल्यात पहिल्या षटकात सोळा आल्या या षटकात चौदा आमच्यासोबत मिलिंद पाटील अत्यंत चांगले गुणसंख्या लेखक आहे जेव्हा जेव्हा मी या मैदानावरती माताडी चषक किंवा एसके ट्रॉफी कव्हर करण्यासाठी येतो तेव्हा तेव्हा असे अत्यंत चांगले गुणलेखक आम्हाला लाभत असतात दोन षटकात तीस धावा झाल्यात आणि Uh, मैदानावरती दोन गडी बाद झाल्या विशाल पाटीलने आठ धावांचं योगदान दिलं ऋतिकने मात्र आतापर्यंत दहा धावांचं योगदान दिले बाद फलंदाज आपण कल्पेशला पाहिलं आणि विशाल हा देखील बाद झाला होता पण कमलेशने सलग दोन चेंडू दोन चौकार मारल्यात ऋतिकने दोन चेंडू दोन चौकार मारल्यात विशाल पाटीलने दोन चेंडू दोन चौकार मारल्यात सलग आणि काल मात्र तीन वेळा असा पराक्रम घडला राहुल पाटील चषकमध्ये जितू शेलार यांनी एकाच इनिंगमध्ये सलग तीन चेंडू तीन चौकार मारण्याचा विक्रम दोन वेळा केला आणि त्याच सामन्यामध्ये त्याच इनिंगमध्ये सलग तीन चेंडू तीन चौकार मारण्याचा विक्रम तिसऱ्यांदा झाला तर असे अनेक विक्रम पाहायला मिळतात सात चेंडू सहा चौकार मारण्याचा विक्रम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर मयूर देवकरने गेला होता आणि त्याचबरोबर ओव्याच्या आमदार चषकमध्ये सँडी आचार्य एस पीच्या त्यांनी ऐश्वर्य सूर्याच्या अगेन्स्ट नाईट स्पर्धेमध्ये सात चेंडू सहा चौकार मारले होते तर ओव्या बघूया आपण या, या सामन्यामध्ये काय करतो केजू पुन्हा एकदा येतोय कॉमेडी बॉक्स इनकडं सज्ज होते स्ट्राईकला कमलेश पाटील कमलेश क कल्पेश रुपेश तीन बंधुराज विनायक त्यानंतर विशाले दोन बंधुराज आणि त्याचबरोबर आकाश देखील आपण पाहू शकाल आकाश वाईटचा इशारा आहे दरम्यान येतोय अवांधच्या रूपाने दावसंगाव पलग्यावरती पुढे सरकते एकतीसशा घरामध्ये अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक मनमोहक असं हे आयोजन एक दैतिव्यमान आयोजन आई एकविरा क्रिकेट संघ दातिवलीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य अशी स्पर्धा गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा किजू स्ट्राईक ला कमलेश ओ या वेस करता है, चित्रक्षकाला भेदून हा चेंडू जाणार पार, आणि हा येतोय कमलेशच्या बॅटमधून बॅट मधून चौकार राज साहेबांवर हे गाणं तुम्ही हा आवाज संपूर्ण महाराष्ट्राचा आहे शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिडल करता आला नाहीये आणि केू नेहमीचा वेरिएशन दाखवत असतो खर तर काल देखील जबरदस्त काम केली त्याने मला सांगितलं की त्याची तब्येत थोडीशी खराब आहे पण तब्येत खराब असल्यानंतर आपण कामावर जात नाही पण मैदानावरती उतरतो कारण तिथे प्रश्न असतो गावाचा तिथे प्रश्न असतो नावाचा गावाच्या अस्मितेचा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि त्यामुळे आपण मैदानावरती नेहमी उतरत असतो हो यावेळेस एक चेंडू होता पाठी चे कडा घेऊन चेंडू वेगाने निघाला रडम्यांच्या दिशेने दोन क्षेत्रक्षक वेगाने जात आहेत दोन धावा या दरम्यान पूर्ण करत आहेत चेंज गेम वी बी म्हणजे काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट चपळ आणि चतुर क्षेत्रक्षक आणि सांघिक एकजूट म्हणजे वडवली संघ दरम्यान दिवागावचे आमचे मानेवर दादा भगत यांचं आगमन झालेले तर दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून दोन धावा येत आहेत दावसंख्या धाव फलक्यावरती सदतीस धावा तिसरं षटक प्रगतीपदावरती एक बिग बॅटल आहे वडवली आणि आगासन हा सामना प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे भरपूर संख्येने उजव्या बाजूला प्रेक्षक वडाच्या झाडाखाली वटवृक्षाखाली क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही हृदयाच्या अंतरकरणातून स्वागत करतोय ओहो हो हो यावेळेस झेल होईल का आणि हा झेल टिपला गेला आहे फलंदाज होतोय बाद आणि इथे कमलेशला नक्कीच परतावा लागेल विराजने हा झेल टिपलेला आहे हा तिसरा धक्का लागतोय चेंज द गेम वडवली बी संघासाठी अंगावरती शहर निर्माण होतो एक उत्साह संचार तो जेव्हा जेव्हा राज साहेब संबोधित करत असतात लाखो लोकांची गर्दी आपण पाहत असतो कित्येक जण टी व्हीच्या समोर असतात आणि साहेबांचं भाषण एक पर्वणी असतं त्यांचे विचार आणि त्यांच्या कल्पना आणि विकासासाठी त्यांनी उचललेली पावलं नेहमीच प्रभावित करत असतात मराठी माणसांचा एक बुलंद आवाज नेहमीच आपण ऐकत असतो एवढ्या मॅचच्या दिशेने मैदानावरती विकास येतोय विकास पाटील या संघाचा संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिले गेलेले फार वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे फार कमी वयामध्ये सर्व खेळाडू खरं तर अंडर नाईन्टीन तेव्हा ना इतक्या स्पर्धा व्हायच्या नाही पण हा संघ अंडर चाच होता हो यावे आल्या आल्या चेंडूला ऑन साईडला खेळतायत चेंडू जातोय सीमा रेषेच्या जा दिशेने त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते स्ट्राईकला आय थिंक ऋतिक त्या ठिकाणी होते ऋतिक पाटील ऋतिक पाटील खरं तर या संघाचा एक अनुभवी सलामीवीर क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि त्यानंतर हृतिकला संधी मिळाली सोबत आणि पहिली बाईक त्याने त्याच्या आयुष्यातील खोणीच्या मैदानावरती नक्कीच पटकावली आणि त्यानंतर त्याच्या वडिलांचं खरं तर भावनी होणं हे सगळं आमच्या डोळ्यासमोर आहे आणि हा खेळाडू लेदरबॉलच्या माध्यमातून खूप इम्प्रेस करतोय आणि त्याचबरोबर टेनिस बॉल देखील तो खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आपल्या गावासाठी हो हो या स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि हा येतोय हृदिक पाटीलच्या बॅटमधून सावकार एकोणतीस धावा दिल्या दोन गडी त्यांनी बाद केले आणि चौदा पूर्णांक पाच शून्य आताचा इकॉनॉमिकल रेट राहिला विराजने चौदा धावा दिल्या आहेत तीन षटकामध्ये त्रेचाळीस जावा एक अत्यंत चांगली धावगती आहे की हेल्दी रन रेट आहे आणि वडवली संघाला ठाऊक आहे की समोर आगासन संघ आहे आणि नक्कीच एक मोठं लक्ष उभं करायचं आणि वडवली संघाने कधीही कुठल्या कमी कुठल्याही संघाला कधीच कमी लेखलं नाही वडवली संघाला ठाऊक आहे आपण जर दर्जा क्रिकेट खेळत असू तर इतर संघही तितक्याच चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असतात त्यामुळे कुठल्याही संघाला कधी कमी लेखता नये तर प्रकाश पाटील दातिली गावचे आमचे मान्यवर यांचं शिभाग म्हणून होते तर दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हास्य पाहायला मिळते आणि नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम त्यांना ठिकाणी घेऊन आलेले आणि आमचे मोतीराम दादा दळवी दा हे खरोखर या व्यक्तीबद्दल बोलावं तेवढं कमी आहे क्रिकेटमध्ये तरी नाव फार मोठे मोत्रेम दादांचं पण एक माणुसकीच्या दुनियातील एक राजा माणूस दोस्तीच्या दुनियातील दिल हा दिलदार माणूस आज आयोजकाच्या भूमिके आहेत येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय आमदार चषक दोन हजार एकवीसचं हे पहिलं पर्व आहे पण अत्यंत सुंदर असं आयोजन तुम्ही तर कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे आणि जे जे एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये हवं असतं ते सारे काही तुम्हाला पाहायला मिळत आहेत हे भगवे ध्वज त्यावरची ही राजमुद्रा डोलाने डोलत असणारे हे झेंडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत नागराज येत आहेत ओ या वेस मात्र विकासच्या बॅटमधून येतो हा झकास स्ट्रोक सिक्सार प्रकाश पाटील यांचं आगमनले आगमन झालं तर आता ते नक्कीच त्यांचं त्यांची एंट्री खूप सुंदर झाली चेहऱ्यावरती त्यांचे गोड असे होतं आणि एक काळ त्यांनी कॉमेंटेड म्हणून गाजवलं जुने समालोचक भरपूर समालोचक त्या काळामध्ये नक्कीच ॲक्टिव्ह होते आता खरं तर यूट्यूबाला भरपूर काही गोष्टी समालोचनातून नक्कीच ऐकायला मिळत आहेत पण तेव्हाची एक मजा वेगळी होती आमच्या गावातही जैन म्हणून जैन पाटील हे देखील समालोचन करायचे प्रत्येक गावागावात एकतरी समालोचक असायचा आणि आता थोडीशी तंत्र शुद्धता समालोचनामध्ये पाहायला मिळते नवीन नवीन समालोचक तयार होत आहेत पण अजूनमधून कधीतरी वाटतं की सगळं लाईव्ह बंद करावा एक भोंगा लावा आणि आपले जुने दिवस पुन्हा एकदा आणावेत अशी एखादी स्पर्धा व्हायला हवी आणि आमचे सगळे जुने समालोचक नक्कीच त्या ठिकाणी यायला हवेत ओ यावेस मात्र चेंडू हवे झेलच्या खाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि संपुष्टात येतोय फलंदाजाचा खेळ आणि हा लागतोय मैदानावरती धक्का क्रमांक Sautar, man vom Vikroli. डोळ्यांनी दिसत नाही पण या व्यक्तीने आईच्या रूपाचं वर्णन डोंगराचं वर्णन केलेलं आहे स्वतः त्यांनी ते गाणं लिहिलेलं आहे स्वतः त्यांनी गायलेलं आहे हे गाणं खरोखर भरपूर गाजतंय एखाद्या व्यक्ती कुठेतरी कमी असतो काही गोष्टीमध्ये शारीरिक व्यंग असतं पण त्यावरती मात करून तो जेव्हा पुढे येतो तेव्हा तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो मैदानावरती शुभम येत आहेत सहाव्या क्रमांकावरती नागराज ओ यावे मोटा करने करने हो यावेळेस आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बसतोय करण न जेल झेल शुभम ज्या पावलाने गेले होते त्याच पावलांनी परतावा ऋतिक बाद होत्या स्ट्राईकला ऋतिक होते माफ करा आणि अशा प्रकारे हा लागतोय पाचवा धक्का धावसंख्या धावपलकावरती आपण पाहता एक्कावन्न धावा झाल्यात आणि आगासन संघ कुठेतरी नक्कीच्या सामन्यामध्ये कमबॅक करतोय तीन षटक जी धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाहत होती तिला कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं प्रतिबंध लावणं गरजेचं होतं पण या चौथ्या षटकाची सुरुवात षटकरने झाली होती पण त्यानंतर नागराज मुंडेने मात्र नंतरच्या तीन चेंडू दोन धावा खर्च केल्या आणि दोन फलंदाज केला धावसंख्या मैदानावरती नवीन फलंदाज सातव्या क्रमांकावरती आकाश आता दोन्ही फलंदाज नौखे आहेत नक्कीच मैदानावरती आत्ताच ते आलेले आहेत आणि दोन बंधुराज शुभम आणि आकाश मैदानावरती आहेत दोन भाऊ एकमेकांशी चर्चा करत आहेत खरंतर जेव्हा जेव्हा दोन भाऊ किंवा भाऊ मैदानावर एकाच परिवारातील खेळाडू येतात तेव्हा अनेक संघ डोळ्यासमोर येतात नांदेरी संघात पूर्वी पाच भाऊ एकत्र खेळायचे दोन काका खेळायचे पारगाव संघामध्ये मा तीन मामा आणि त्यांचे भाजे आकाश तारेकर यांचे मामा नरेश गायकवाड अंकुश गायकवाड यावेळेस चेंडू हा आहे पण चेंडूपर्यंत पोचता आला नाही दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या दोन धावेने संघ जाऊन पोचला आहे तो म्हणजे त्रेपन्नच्या घरामध्ये आणि त्रेपन्न धावा धावा फलक्यावरती पाच गडी तर फलंदाज सज्ज होते शुभम तर नागराज पुन्हा एकदा या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय हो वेस मात्र फुल केलाय पूल झालाय सक्सेसफुल चेंडू सीमा ऋषेच्या बाहेर गुल सौकार आई अग्री कोळ्यांची माय नवसाला पावणारी हाकीला धावणारी एक विराई आणि याच एकवीर आईचं नाव दातुली संघाला देण्यात आलं आणि त्याच संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत हे बघा पांडरा कपडा जो आम्ही नक्कीच सीमारे बाहेर फिरवलेला त्याला कोणीही स्पर्श करू नका त्यावर पाय देऊ नका प्लीज प्रेक्षक तुम्ही आमचे माय बाबा तुम्ही बॅकबोन आहे तुमच्या शिवाय स्पर्धा अपूर्ण आहे पण कुठल्याही प्रकारचं असं कृत्य करू नका जेणेकरून आयोजकांना त्याचा त्रास होईल आणि कुठल्याही प्रकारचं आयोजकांचं नुकसान होईल प्लीज सहकार्य करा ओमकार येत या यावेचा स्क्वयर राहा तुम्ही पाहता चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने दुसऱ्या दावेचा प्रयत्न सफल होतोय आणि दोन दावेने वडवली संघाची दहा संघ जाऊन पोचते ती म्हणजे आपण पाहताय त्या एकोणसाठच्या घरामध्ये अंतिम षटक ओमकार ओमकार यंदा इम्प्रेस करतोय त्याने साकारली ती खेळी कोण विसरेल जय गावदेव कोळेगाव चषकमध्ये आपण पाहिली होती एक चेंडू होता पाच धावांची गरज असताना त्याने मारलेला षटकार ड्राईव्ह करतायत ऑफ ड्राइव्ह क्षेत्रक्षक ड्राइव नागराच्या डीपमध्ये हा चेंडू उडला ते बरंच झालं असं नक्कीच नागराला वाटलं असेल हसता येते कारण हा चेंडू जेव्हा खालून येतो गरंगळ तेव्हा तो आता येईल की नाही येईल भीती असते पण चेंडू समोर झाला उडून आणि बऱ्याचदा तर उडून कधी डोक्याच्या वरूनही जातो आणि अतुलच्या बाबतीत झालं होतं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती एक चेंडू चार धावांची गरज असताना करणने मारलेला होतं स्टोको हो हा चेंडू खूप चांगला होता अवस्था स्ट्राईक हवी आहे त्यासाठी एका भावाला मात्र त्याग करावा लागेल स्वतःच्या विकेटचा बघूया किती वेगाने आले होते प्रयत्न करत होते की मी आधी पोचेन ओमकारच्या पण ओमकार फार चपळ आहे आणि अशा प्रकारे हा लागतोय धक्का क्रमांक सहावा आणि मैदानावरती येतोय फलंदाज अवसा रुपेश नवीन फलंदाज रुपेश या ठिकाणी येत असताना या षटकातील एकूण तीन चेंडू संपन्न झाले धावा धावपलका होते एकसष्ट एक चांगली आहे पण या मैदानावरती किती धावा कराल तेवढ्या कमी आहेत या मैदानाचा इतिहास आहे इथे ऐंशी धावायचे झालेले आहेत काही घडू शकतं धावसंख्येचं संरक्षणही झालेलं आहे हे भूमिका फार महत्त्वाची आहे आणि प्रकारे आपण पाहता पहिल्या सामन्यात ऐंशी धावा आल्या होत्या हो यावेळेस ऑन साइड ला गॅप मधून हा चेंडू जातोय सीमापार हा येतोय चौकार एत तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाहिलं दोन चेंडू दोन चौकार आणि धावसंख्या धावपालक जाऊन पोहोचले पासष्ट च्या घरामध्ये ओंकारचा हा चेंडू होता सा ऑन साईडला खेळले होते गॅपमध्ये पासष्ट धावसंख्या आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक तुम्ही दुसरा पाहताय पहिल्या सामन्यात जे गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघाने नक्कीच विजय प्राप्त केला पण बेतरोड्या संघाने दिलेली झुंज कोण विसरणार विसरणार फक्त पाच धावांनी त्यांनी सामना गमावला पंच्याहत्तर धावा त्यांनी केल्या होत्या हो हा चेंडू यावेळेस खेळत आहे समोर विराज आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे असफल होतोय परतावा लागेल रुपेशला खरं तर विकेट्सला फार महत्व आहे आप अप, आपला जो नियम आहे जेव्हा धावांची बरोबरी होईल तेव्हा मात्र विकेट्स पाहिले जातात आणि विकेट समान असले तर मग आपण नाणेपिकेचा आधार घेतो आणि बऱ्याचदा हे अशा प्रकारे गेलेले विकेटचा शेवटच्या टप्प्यात अंगलट येत असतात पण वळवली संघ त्याची पर्वा करणारा संघ नाही आहे तो संघ नक्कीच इथून जास्तीत जास्त धावा कशा येतील त्यासाठी तो नक्कीच इथे प्रयत्न करतोय धावसंख्य धापल किंवा ते आपण पाहताय त्यावेळेस सासष्ट धावा या षटकातील अंतिम चेंडू शेष आहे बघूया एखादा मोठा फटका येतोय का सत्तरच्या पुढे किंवा सत्तरी धावसंख्या पाहायला मिळते का की सत्तरच्या आत ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बघूया ओंकार पाटील हो हा चेंडू दिशेपासून भरकडले वाईटचा इशारा आहे तो पंचांचा सुभाष पाटील याच मैदानावरती उत्कृष्ट फलंदाज ठरले होते गतवर्षी आणि त्यानंतर निवृत्ती पत्करली म्हणजे त्यांची निवृत्ती मनाला कुठेतरी चटका देऊन जाणारी होती खरं तर त्यांची गरज संघाला अजूनही भासते पण त्यांची गरज खरं तर आज आयोजक नाही पंच म्हणून हो यावेळेस प्रहार केलाय वॉड शॉट जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छू मंतर सिक्सार महाराजांचा ठिकाणी सन्मान आणि मी विनंती करेन प्रभाकरजी दळवे यांना आपल्या आपण गुरुवारी हरिभक्त परायण शरद महाराज मात्रे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री मोतीरामजी पाटील साहेब जे केसरचे आहेत त्यांचा ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल आणि मी विनंती करेन किरणजी दळवे यांना आपल्या शुभसे आपण मोतीरामजी पाटील साहेब घेसरचे यांचा यथोची सन्मान करावा आदरणीय yeah, श्री मोतीरामजी पाटील साहेब घेसर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय किरणजी दळवी यांच्या शुभसे हा सन्मान तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री हरिचंद्र पाटील साहेब जे वडवलीचे आहेत त्यांच्या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल मी पुन्हा एकदा विनंती करेन किरणजी दळवी यांना आपल्या शुभसे आपण आदरणीय श्री हरिचंद्र पाटील साहेब यांचा सन्मान करावा त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय श्री उत्तमजी मडवी साहेब जे आगासन आहेत त्यांच्या ठिकाणी सन्मान होईल उत्तमजी मडवी साहेब आगासनचे आपण या या ठिकाणी आपला सन्मान होईल मी विनंती करेन अतुल पाटील यांना आपल्या शुभाश्य आपण उत्तमजी मडवी आगासन यांचा सन्मान करावा त्यानंतर पुढील सन्मान दिनेश भगत साहेब जे दिवाचे आहेत आदरणीय श्री दिनेशजी भगत साहेब यांचा ठिकाणी सन्मान होईल मी पुन्हा एकदा विनंती करेन अतुलजी पाटील यांना आपल्या शुभ साहेब दिवा यांचा सन्मान करावा त्यानंतर समाजसेवक आदरणीय श्री प्रकाशजी पाटील साहेब यांचा ठिकाणी सन्मान होईल आणि मी विनंती करेन प्रभाकरजी दळवी यांना आपल्या शुभस्य आपण आदरणीय श्री प्रकाशजी पाटील साहेब यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान करावा सन्मान करतील प्रभाकरजी दळवी जवळ आपण मॅच या ठिकाणी या मॅचला सुरुवात झाले वॉ टू दू कॉमेंट्री बॉक्स रोशनजी संत थँक्यू थँक्यू सो मच करण करण थँक्यू यू सो मच विनोदजी पाटील सर चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष आहे लॉंगॉपला क्षेत्रक्षक आहेत रुपेश पाटील थोडीशी फंबल झाले तोपर्यंत उद्यो दोन धावा कंप्लीट करण्याचा आणि धावसंख्या दोन्ही पुढे सर्कील तीन धाव धावपलकावरती ओमसाई आगासन या टीम समोर चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष आहे दोन्ही संघ इनफॉर्म संघ आहे ओमसाई आगासन संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे जे प्रेक्षक माझ्या उजव्या बाजूला आहेत त्यांना विनंती असेल पडद्यावरती आपण जास्त ताण देऊ नका यावेळी सुरेख टाइमिंग परंतु शेतकक्षिक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रॉंग अपील केली आहे आणि फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात पहिला मोठा धक्का बसतोय निल्सन मडवी बॅक टू द पविलियन वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या खाली जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल लेफ्ट विकेट यावी सुरे गोलंदाजी आपण पाहतोय नशीब साथ देतोय ओम साई आगासन या टीमच्या बाजूने आणि लेग बाईटच्या स्वरूपात हात चौकार येतोय थँक्यू यू सो मच अवंतरच्या स्वरूपात हा चौकार येतो आहे अवंतरच्या स्वरूपात या चार धावं येत आहेत ओमसाई आगासन या टीमसाठी दवसंख्या सात धावं धाव आपण पाहू शकाल ओमसाई आगासन या टीमची दवसंख्या आहे करण बेडेकर आणि नागराज मुंडे ही जुडी आपण पाहतोय यावेळी नागराज मुंडे देखील अप्रतिम फॉर्ममध्ये आहे ज्याप्रमाणे नागराजने आज किंग्स ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला आहे पंचेचाळीस धाव बनवल्या त्या पहिल्या आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काटे संघाच्या अगेन्स्ट खूप चांगला खेळ केला होता परंतु यास पर मदे, यास सामने मदे, खेल करा या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल यावी सुरेख टायमिंग आपण पाहतोय अपिश अँड पणिस इन्सन आउट चा ला जवाब दे नजाकत बरा फटका आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सी मारेशेच्या बाहेर चौकार या दरम्यान सन्माननीय प्रवीण भास्कर म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती असे आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती या बीज क्लीन बोल्ट दुसऱ्या चेंडू वरती चोख प्रत्युत्तर दिलाय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय करण बेडेकरला फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय ओम साई आगासन या टीमला करणची खेळी संपुष्टात सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत ओम साई आगासन या टीमचे विराज मुंडे आणि नागराज मुंडे ही जुडी आपण पाहतोय या दरम्यान बेतवडे गावचे समाजसेवक सन्माननीय मोहन तांडेल साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत तसेच गावचे समाजसेवक सन्माननीय राम पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे मोहन तांडेल साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एकविराई क्रिकेट संघ दातिवली आणि सन्माननीय दादा दळवी यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण आहे या मैदानावरती सामना सुरू आहे चेन बी विपक्ष ओमसाई आगासन या दोन टीम मध्ये हे दोन्ही संघ इनफॉर्म संघ आहेत हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष आहे स्ट्राईक नफल नागराज या वीस आठव्या बॅटने खेळतायत लॉफेटीट आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओफ द लाईन चौकार पंधरा आकड्यावरती धाव फलक आपण पाहतोय ओमसाई आगासन या टीमची धावसंख्या आहे पंधरा ऋतिक पाटीलचं स्वागत केलंय चौकाराने फलंदाज नागराज मुंडे आहे अप्रतिम फॉर्म आहे एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग लाईन अप ही खूप स्ट्रॉंग आहे आगासन या टीम ची अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय लफटी डिट आकाशाला गवस निघालणारा गगन चुंबी गगन बेदी षटकार दिलं जात आहे इतका जवाब पत्तर दिलं जात आहे चेंद गेम वडवली बी टीम ओमसाई आगासन या संघाकडून प्रतिहल्ला चढवला जातोय हृतिक पाटीलच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जातोय एक चौकार एक षटकार आलाय फलंदाज नागराज मुंडेच्या बॅटमधून ही ओळख आहे नागराज मुंडेची आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय तो म्हणजे चेंद गेम वडवली बी टीम गोलंदाज ऋतिक पाटीलला दौसंख्य सहाने बुडे सरकेल ट्वेंटी वन एकवीस धाव धाव फर धावांचं खूप मोठं लक्ष आहे खूप चांगली सुरुवात आहे आघाडीचे दोन फलंदाज गमावलेत आगासन टीमने ऑफला क्षेत्रक्षक आहेत रुपेश पाटील एक धाव तर कम्प्लीट आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या दोन धाव पूर्ण होत आहेत धाव संख्या दोन ने पुढे सरकेल तेवीस धावधल कवर्ती दोन बाद तेवीस अशी धावसंख्या आहे ओमसाई आगासन या टीम ची केजू मुंडे सारखा एक विस्फोटक फलंदाज अजूनही इन बाकी आहे आगासन टीमसाठी हा ट्रॅकर आपण पाहतोय शॉर्ट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आखो टप्प्याचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउंस होतोय टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन प्रेक्षकाच्या हातामध्ये विसवतोय डॉट बॉलची समाप्ती होते धावसंख्या स्थगित आहे दा धाव फलकावरती आपण पाहू शकाल तेवीस धावा पाठीमागे मास्टर ब्रेन विशाल पाटील राऊंड यावीस मिस टाइमिंग स्ट्रोक आहे जेलची शक्यता असेल हृतिक पाटील जज करतोय आणि चुकीचं जजमेंट आपण पाहतोय आणि दोन धावा कंप्लीट धाव संख्या दोन ने पुढे सरकेल पंचवीस धावात अव्वलकावरती तीन तीन शेतक आले होते परंतु ऋतिक पाटीलने कॉल दिला होता की हा झेल मी पकडेन परंतु चुकीचं जजमेंट आपण पाहतोय ऋतिक पाटीलचं कारण की हे झेल पकडणं कठीण असतं पंचवीस धावात अव्वलकावरती आहेत या षटकातील चेंडू शिल्लक आहेत एक।, एक चेंडू शिल्लक आहे पंचवीस धावा अव्वलकावरती जिंकण्यासाठी अजूनही एकोणपन्नास धावांची गरज आहे चेंडू शिल्लकेत एकोणावीस एकोणावीस चेंडू आणि एकोणपन्नास धावांची गरज दोन बलाढ्य संघ आमने सामने आहेत यावीस लॉफ्टे थिट आणि चेंडू जातो आहे जात बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लाँग बिग वे ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ पार्क बिग 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 षटकार दोन षटकांच्या पंधरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने एकतीस धाव फलकावरती उर्वरित समीकरण येणारे अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी त्रेचाळीस धावांची गरज कमलेश पाटीलने अकरा धावा खर्च केल्या एक सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी आणि दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पाटीलने तब्बल वीस धावेचं षटक फेकलंय केतन सुरोशी रायते यांचकडून देखील चेन द गेम वडवली बी टीम ला शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते तेरा मार्च ते सोळा मार्च हा कालावधी आहे उद्या देखील रायते लि रायते टीमला आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल उद्याच्या दिवसामध्ये तिसरा सामना आहे रायते या टीमला रायते या टीमचं देखील डोंबिवली नगरीमध्ये या दातिवली गावामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल कारण की कल्याण ग्रामीणमधील एक खूप मोठा संघ आहे आणि मोतीराम दादा दळवी यांनी त्या टीमला प्रवेश दिला तर त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो आहे दिवा संघाच्या अगेन्स्ट अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धावांची गरज आहे आणि कोपरगावचे उद्योजक आमचे जवळचे मित्र तुषार मात्रे हे देखील सामना एन्जॉय करतायत यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय क्षेत्रक्षेक आहेत ऑन साईडला विकास पाटील अन दोन धावा कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट विराज मुंडे आणि नागराज मुंडे ही जोडी आपण पाहतोय यावेळी स ओमसाई आगासन या, या टीमचे आहेत दोन धक्के खूप लवकर बसले होते त्यानंतर आपण पाहतोय संघाला सावरण्याचं सा काम केलं आहे संघाची धावसंख्या आहे तेतीस धाव धवल कवती जिंकण्यासाठी एक्केचाळीस धावांची गरज आहे सतरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय या दोन संघांमध्ये बिग फाईट सामना यावी सुरेख टायमिंग आपण पाहतो शेतरक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर क्रिकेट मधला देखणा फटका क्रिकेट मधला सेफ फटका लॉन्ग अप आणि लॉंगॉनच्या मधून चौकार दवसंघ्या चार आणि बुडे सर्कल थर्टी सेवन सदुतीस धाव धवल्क वरती भन्नाट फॉर्ममध्ये आहे कारण ज्याप्रमाणे ओमसाई आगासन संघ राहुलबाई पाटील चषकामध्ये टॉप फोरमध्ये हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये किंग्स ट्रॉफीमध्ये देखील टॉप फोरमध्ये हा संघ क्वालिफाय झालेला आहे यावेळी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय बॅटची बाहेरची कडा लागते आणि चिन्न ट्रावल होतोय शॉट कवरला तोपर्यंत मिळते एकच धाव आणि दवसंख्या एकणी बुडे सर गेल थर्टी एट अडुतीस धावत अव्वलकावरती अडुतीस धावत अव्वलकावरती आहे जिंकण्यासाठी छत्तीस धावांची अजूनही गरज आहे पंधरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे कमलेश पाटील एक वेगवान गोलंदाज वे आहे वडवली एक्सप्रेस या नावाने सुपरजित वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने इम्प्रेस केलाय कमलेश पाटीलने याविसूर एक टायमिंग लॉंगॉपला क्षेत्रक्षक आहेत एक धाव तर कंप्लीट केली चांगले चांगलं शुभम पाटीलचं चा आणि तोपर्यंत मिळत्या त्या दोन धावा गुड रनिंग बिटवीन द दा विकेट धावसंख्या दोन ने पुढे सरकेल चाळीस धाव धावपलकावरती जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज आहे चौदा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे नागराज मुंडेने खूप चांगली बॅटिंग आहे आपल्या टीमसाठी आणि विजयाच्या दिशेने वाटचाल आहे ओमसाई आगासन या टीमने लेफ्टम ओर द विकेट कमलेश या यावी सुरेख टायमिंग इट फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि सुरेख जेल टिपलाय कल्पेश पाटीलने अजून एक धक्का बसतोय नागराज मुंडे बॅक टू पविलियन, द तो मच एकदा जोरदार टाल्या नागराज साठी बावीस धावांची विस्फोटक आणि वादळी खेळी साकारली आपल्या टीमसाठी नवीन फलंदाज येतोय आगासन टीमचा सिक्सर किंग आगासन टीमचा वेल फिनिशर केजू मुंडे येतोय फलंदाजी करण्यासाठी आक्रमक फलंदाज आहे विस्फोटक फलंदाज आहे केजू मुंडेच्या नावाने आगासन संघ ओळखला जातो तेरा चेंडू जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज आहे प्रथम फलंदाजी करत असताना चेंद गेम वडवली बी टीमने त्र्याहत्तर धाव बनवल्या होत्या आणि चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष ठेवलं होतं त्याला प्रत्युत्तर देताना आतापर्यंत बनवल्या धावा चाळीस षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे कमलेश पाटीलने गोल्डन विकेट कॅरी केली नागराज मुंडेला बाद केलाय या वीज द विकेट रुपेश पाटील आहेत चांगलं क्षेत्रक्षिण स्क्वेअर लीगमध्ये दोन धावा कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर चौदा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने बेचाळीस धावा धावपलकावरती चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष आहे उर्वरित समीकरण येणारे बारा चेंडू जिंकण्यासाठी बत्तीस धावांची गरज सोळा पूर्णांक शून्य शून्यच्या च्या सरासरीने प्रतिष्ठकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी ओमसाई आगासन या टीमला बारा चेंडू आणि बत्तीस धावांची गरज आहे ओंकार मात्रे तुषार मात्रे कोपर हे देखील सामना एन्जॉय करतायत सागर बेडेकर देखील सामना एन्जॉय करतोय त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे ओमसाई आगासन हा संघ इथे खेळतोय अप्रतिम मध्ये आहे ज्याप्रमाणे राहुलबाई पाटील चषकामध्ये कालच्या दिवसामध्ये खेळ केला आहे टॉप फोरमध्ये क्वालिफाय झालेला आहे ओमसाई आगासन हा संघ आमचे जवळचे मित्र टिनू बेडेकर या संघातून बिलॉंग करतात त्यांचा संघ आपण पाहतोय केजू मुंडे आणि विराज मुंडे ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कोरीस जी मार्कोरी होतोय शुभम पाटील हे षटक फार महत्वाचं असेल हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल कारण की येणारे बारा चेंडू जिंकण्यासाठी बत्तीस धावांची गरज राईट right मोर द विकेट यावेळी पहिला चेंडू स्विंग अँड अमेस टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय टेक ओव्हर चेंडू आणि सरळ जाऊन ना विशाल पाटीलच्या हातामध्ये विसवतोय पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज शुभम पाटील प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल चेंद गेम वडवली बी टीमसाठी प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल आगासन्या टीमवरती आहे, स्ट्रोक शक्यता कमलेश पाटील जज जलय फलंदाज बाद वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये बिग विकेट डाऊन आगासन टीमची रन मशीन केजू मुंडे शून्यावरती बाद तर यापुढील सामना हा जुनी डोंबिवली या टीमचा असेल आणि जो संघ या सामन्यातून जिंकेल तो संघ जुनी डोंबिवली या संघासमोर फाईट करेल आणि यापुढील तो सामना असेल कारण की आपण ॲडजस्टमेंट करतो आहे त्यामुळे मी देखील मोतीरामदा दळवी यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतो आहे कारण की अनेक स्पर्धा सुरू आहेत यावेळीस लाईन पाहावी लागेल तौफिक सरांचा इशारा वाईटचा येतो आहे आय सी सी नियम क्रमांक पंचवीस लगावला जातो आहे अवंतर धाव मिळते या चेंडू वरती आणि धाव संख्या एक निसरेचाळीस धाव धवबलका वरती आहेत पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल पुन्हा एकदा वाईट साईशर येतोय बॅक टू बॅक दोन चेंडू या वीस वाईट चेंडू घोषित करतायत पंच दिशेपासून भरकडतोय शुभम पाटीलने पहिले दोन चेंडू खूप चांगले फेकले होते पहिला चेंडू डॉट त्यानंतर विकेट आणि त्यानंतरचे दोन चेंडू बॅक टू बॅक आपण जर पाहिलं की तर दिशेपासून भरकटलाय आणि पंचानी दंडित केलं आहे वाईट चेंडू घोषित करत आहे पंच तॉफिक सर तर धावसंख्या एकणी पुढे सरकेल चोवीस चाळीस धावधाव पल्लकावरती माझ्यासोबत मिलिंद पाटील आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे तसेच अक्षय नाईक देखील आहेत हे दोन ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय आम्हाला लाभलेले आहेत ओर द विकेट फुल चेंडू चुकीला भी नहीं नाहीये परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करून फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई छहरां थँक्यू सो मच डीजे मास्टर आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बीमर चेंडू हाइट फॅक्टर हे पाहण्यासाठी नक्कीच मागणी केलेली आहे रिव्ह्यूची यस पंच लीगल डिलिव्हरी आहे फेर डिलिव्हरी आहे त्यामुळे हा चेंडू नोंद असेल याची देखील आपण नोंद घे घ्यायची आहे फुलटॉच चेंडू होता आणि फुलटॉच चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट के केला आहे धावसंख्या सहाने पुढे सरकेल फिफ्टी कम्प्लीट पन्नास धावा धावफलकावरती चोवीस धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक येत नऊ नऊ चेंडू आणि चोवीस धावांची गरज गोल्डन शर्टकर आलाय फलंदाज विराज मुंडेच्या बॅटमधून या सहा धावा नक्कीच उपयुक्त ठरतील ओमसाई आगासन या टीम साठी नऊ चेंडू आणि चोवीस धावांची गरज आहे आमचे लाडके व्हॉलेटियर स्वयंसेवक विनंती असेल की आपण तैनात राहायचं आहे सीमारेषेवरती अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो आहे आणि चेंडू जातो आहे सीमा सीमारेषेच्या बाहेर वन बाउंस ओव्ह द लाईन चौकार थँक यू सो मच अप्रतिम संगीत आपण पाहतोय डी जे मास्टरच्या माध्यमातून गीतकार विनोदजी पाटील यांनी लिहिलेलं हे गीत आपण पाहतोय आणि अप्रतिम संगीत आपण पाहतोय सादर करतायत आमचे डी जे मास्टर धावसंगी आहे धावफलकावरती आपण बहुष्य काल फिफ्टी फोर चौपन्न धाव धावफलकावरती जिंकण्यासाठी वीस धावांची गरज आहे आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मी आधीच म्हटलं होतं हे षटक फार महत्वाचं असेल हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत चार चेंडूंमध्ये बारा धावा खर्च करतोय गोलंदाज शुभम पाटील हे दोन चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांच्या दृष्टिकोनाने यावी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत आहेत मानसिक दडपण दबाव दबाव आणि दबाव निर्माण होतोय शुभम पाटील वरती वाईटचा इशारा आलाय धावसंख्या एक नि बुडे सरकेल फिफ्टी फाय पंचावन्न धाव वरती जिंकण्यासाठी एकोणावीस धावांची गरज यावीस अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो लॉंगाऊन क्षेत्रक्षक आहेत एक धाव तर कम्प्लीट केलीये चांगलं क्षेत्रक्षण कल्पेश पाटीलच एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय धावसंख्या एक नि बुडे सरकेल छप्पन्न धावधाव अब तक छप्पन ही धावसंख्या आहे ओमसाई आगासन या टीमची सात चेंडू जिंकण्यासाठी अठरा धावांची गरज आहे विकेट टॉसला खूप महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये जर धावांची बरोबरी झाली तर प्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेटची बरोबरी असली तर सामना टॉसवरती विजय दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे त्यामुळे विकेट टॉसला खूप महत्त्व आहे या आमदार चषकामध्ये राइट विकेट यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू ट्रावलतोय डि स्क्वेअर लीग मध्ये एक धाव तर कम्प्लीट चांगले क्षेत्रक्षण आणि दोन धावा पूर्ण गुड रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या चार षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंगी आहे धावफलकावरती अठ्ठावन्न धावा येणारी सहा चेंडू जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज विकेट न गमावता पंधरा केल्या तरी संघ जिंकू शकेल कारण की चार फलंदाज गमावलेत ओमसाई आगासन या टीमने आणि सात फलंदाज गमावले होते पहिल्या इनिंग मध्ये चेन द गेम वडवली बी या टीमने त्यामुळे सहा चेंडू आणि सोळा दावांची गरज आहे विकेट न गमावता पंधरा धावा केल्या तरी संघ जिंकू शकेल विकेटच्या आधारावरती बाहेर लॉंग लॉंग बिग वे ड्यूज मॅक्सिमम आउट ऑफ पार्क, बिग 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 षटकार चेंडू वरती ने स्वागत केलंय जयेश पाटीलच फलंदाज विराज मुंडेने दाव सहाने पुढे सरकेल चौसष्ट धावधाव धावफलकावरती येणारे पाच चेंडू जिंकण्यासाठी दहा धावांची गरज आहे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी दहा दावांची गरज विकेट न गमावता न केल्या तरी संघ जिंकू शकेल ओमसाई आगासन संघ विकेटच्या आधारावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय विराज मुंडेच्या बॅटमधून ही ओळख आहे विराज मुंडेची वैयक्तिक सव्वीस या दावसीवरती फलंदाजी करतोय आणि आगासन टीमला विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली विराज मुंडे आणि मोनिश ही जोडी आपण पाहतोय पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन स्क्वेअर लीगला क्षेत्रक्षक आहेत गॅप मध्ये हा चेंडू आहे फंबल खराब क्षेत्ररक्षण चुका चुका आणि चुका आपण पाहतोय चेन द गेम वडवली बी टीमच्या माध्यमातून आणि चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर चौकार सहा दावांची गरज आहे मी कौतुक करेन कमलेश पाटीलच कारण की प्रोत्साहित करतायत जयेश पाटीलला काही हरकत नाही तू सामना जिंकून देऊ शकतो जयेश पाटील एक अप्रतिम गोलंदाज आहे परंतु दबावामध्ये आहे कारण की पहिले दोन चेनमध्ये दहा दावा खर्च केल्यात यावीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा वाईटचा येतो आहे धाव संख्या एक ने बुडे सरकेल एकोणसत्तर धावा धाव येणारी चार चेंडू पाच धावांची गरज चार केल्या तरी संघ जिंकू शकेल ओम साई आगासन संघ अप्रतिम फाईट दिली या मैदानावरती आपण पाहू शकाल ओम साई आगासन या टीमने चौऱ्याहत्तर धावांचं खूप मोठं लक्ष्य होतं आणि उर्वी समीकर येणारी चार चेंडू जिंकण्यासाठी पाच धावांची गरज यावी स्क्वेअर कट ला फटका गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देण्यात चौकार येतोय फलंदाज विराज मुंडेच्या बॅटमधून हा चौकार मुंडे दा दा विराज मुंडे फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार विराज मुंडे साठी चाळीस धावांची विस्फोटक आणि वादली केली साकारतोय आपल्या टीमसाठी जिंकण्यासाठी तीन चेंडू आणि एका धावेची गरज नऊ चेंडू तीन चेंडू आणि एका धावेची गरज आहे तिन्ही फलंदाज बाजले तरी ओमसाई आगासन संघाचं विजय मिळवेल फक्त औपचारिकता शिल्लक आहे आणि सुरेख झेल टिप्लाय रुपेश पाटील ने अजून एक धक्का बसतोय विराज मुंडे बॅक टू द पिलियन अप्रतिम बॅटिंग केली आपल्या टीम साठी आणि विजयाच्या उंबरट्यावरती आहे ओमसाई आगासन संघ दोन चेंडू जिंकण्यासाठी एका एक धावेची गरज आहे केजू मुंडे दोन्ही फलंदाज बाद झाले तरी आगासन संघ विजय मिळवेल कारण की टॉस देखील जिंकलेला आहे ओमसाई आगासन या टीमने पाच फलंदाज बाद झालेत आगासन या टीम आणि सात फलंदाज बाद झाले होते चेन द गेम वडवली बी या टीम चे त्यामुळे फक्त औपचारिकता शिल्लक आहे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज जुनी डोंबिवली या टीमच्या संगणकाला विनंती असेल आपण उपस्थित राहायचा आहे थोडी टॉस देखील केल, केला जाईल दोन चेंडू